केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची दुष्काळी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी गावांची पाहणी. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दुष्काळी गावात पाहणी केली. तसंच गडचिरोली येथे झालेल्या नक्षली हल्ल्यात शहीद झालेले तरोडा येथील अग्रामन रहाटे यांच्या कुटुंबाला सात्वनपर भेट देऊन 5 लाखाची मदत जाहीर केली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 3 दिवसाच्या दुष्काळी दौऱ्याला नागपूर येथून सुरुवात केली. नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील टंचाईग्रस्त गावांना त्यांनी भेटी दिल्या. यावेळी दुष्काळग्रस्तांना भेटून चर्चा केली, त्यांचे प्रश्न जाणून घेतले. यवतमाळ जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जाब या गावात खोल विहिरीत पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या बंजारा महिलांना पाहिल्यानंतर त्या विहिरीजवळ आठवलेंनी दुष्काळग्रस्त महिलांची भेट घेतली. यावेळी गावातील बचत गटांच्या महिलांनी दुष्काळ निवारणासाठी विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पाझर तलाव प्रश्न तसेच पाणी बिल माफ करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन गावकऱ्यांनी दिले. या गावात सभागृह बांधण्याची मागणी केली. त्यासाठी खासदार निधीतून निधी देण्याची मागणी करण्यात आली. सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे तसेच दुष्काळाच्या निवारणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून दुष्काळी दौऱ्यातील अहवाल देऊन दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन नामदार रामदास आठवले यांनी दिले. एक तर या प्रकरणाची सगळी चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर अग्रमान राहते हा या पोलीस दलामधला अत्यंत ऍक्टिव्ह असणारा अशा पद्धतीचा पोलीस शिपाई होता आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये तो शहीद झालेला आहे. जवळजवळ 15 पोलीस शहीद झालेले आहेत. त्यामध्ये त्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तोही त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आज यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मी आलेलो आहे आणि या कुटुंबाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं 5 लाखाची मदत आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर आपण जे विचारलंय त्याप्रमाणे या प्रकरणाची सगळी चौकशी करण्याच्या संबंधामधले आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत की नक्षलवाद्यांनी हल्ला त्या ठिकाणी कसा केला, कारण ते नक्षलवादी 250 नक्षलवादी जे होते ते त्या परिसरामध्ये थांबले होते अशा पद्धतीची माहिती आहे. पण याच गाडीला टार्गेट कसं काय करण्यात आलं, याच्या पाठीमागे अजून काय व्यूहरचना आहे का किंवा त्याच्या पाठीमागे काय कोणाचा हात आहे का, या संबंधामध्ये जी चौकशी आहे ही चौकशी सुरू आहे. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये नक्षलवाद्यांनी तर हल्ला केलेला ही गोष्ट खरीच आहे आणि नक्षलवादाचा नायनाट करणं अत्यंत आवश्यक आहे. नक्षलवाद्यांनी मुख्य प्रवाहामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे आणि नक्षलवाद्यांनी दुसऱ्यांना मारून स्वतःही मरण्याचा प्रयत्न न करता त्यांनी सगळ्यांना जगवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ज्या दलित आणि आदिवासींच्यासाठी आम्ही आवाज उठवत आहोत अशा पद्धतीची भूमिका नक्षलवाद्यांची आहे. पण हा जो अग्रमान राहटे आहे आता दलित आहे, त्याच्यामध्ये जे मृत्यू झालेले आहे त्यामध्ये काय आदिवासी पोलीस आहे, त्यामुळं या नक्षलवाद्यांची जी हिंसक भूमिका आहे त्या भूमिकेला आमचा विरोध आहे आणि या प्रकरणाची सगळी